जय जय गणेशा, जय जय हो देवा, जय जय गणेशा, जय जय गणेशा, जय जय हो देवा, जय जय गणेशा। तीन लोक तेरा राज हे महाराज, तीन लोक तेरा राज हे महाराज, सफल हो सगरे काज हे महाराज, सफल हो सगरे काज हे महाराज। सुख करता दुख हरता दाता, सुख करता दुख हरता दाता, आदि अंत का तू निर्माता, सिद्धि विनायक भाग्य विधाता। जय जय गणेशा, जय जय हो देवा। आज का दिन हम सब मिलकर बधाई देने आए हैं, हृदयनाथ जी का जन्मदिन, बहुत बधाई। ये बहुत संगीत विद्वान हैं, इनको संगीत गुरु कहें, संगीत आचार्य कहें, जो संगीत की पदवियां होती हैं वो सब बहुत सुरीले और इतना अच्छा अच्छा काम किया है इन्होंने। मराठी पिक्चरों में भी, हिंदी फिल्मों में भी बहुत अच्छा अच्छा काम किया है। और इनकी रचनाएं, संगीत रचनाएं इतनी अच्छी किस होती हैं, ये चीज कभी कभी मैं इधर उधर होता हूँ तो टेलीविजन पे इनकी पिक्चर आती हो तो दूर से आवाजें, श्याम साहब श्याम साहब, हृदयनाथ जी की पिक्चर, उनका गाना आ रहा है, इनको इतना पसंद है हृदयनाथ जी। और बड़ा प्यार से मैं थोड़ा जैलस हो जाता हूँ कि हृदयनाथ जी का इतना अच्छा गाना इनको बहुत इतना पसंद है कि शोर मचाती है पूरे घर में। ये इतनी बड़ी हस्ती हैं हृदयनाथ जी, और ये परिवार मंगेशकर परिवार, उनको जितना सलाम किया जाए प्रणाम किया जाए वो कम है। इतना हमारे ये खयाम, ये दुनिया भर में ये जो खयाम 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 हुआ है,
बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है लता जी की आवाज का, आशा जी की आवाज का और सारे सिंगरों की आवाज का, क्या कहने। और लता जी को तो मैं सरस्वती माँ कहता हूं। तो एक दो साल इतनी छोटी होगी, उसके बावजूद उनकी जो पदवी है वो माँ की पदवी है। उसको ईश्वर ने, अल्लाह ने, वाहेगुरु जी ने वो पदवी दे दी है कि हमारे पास शब्द कम है उनके लिए। तो ये मंगेशकर परिवार सब, बीना जी बैठे हैं, उषा जी बैठे हैं, पूरा परिवार बैठे हैं, मेरे ख्याल में भारती भाभी भी हैं, नादा बच्चे बिटिया भी हैं, सब सब बैठे हैं। और इन सबको बहुत बधाई, बहुत बहुत मुबारकबाद। और बाद में एक पंक्ति, एक दो पंक्तियाँ मैं जो मैंने नेशनल सॉन्ग रिकॉर्ड किए थे, पूरे भारत को याद होगा 1962 में, ये ड्यूटी, ये गौरव की बात के मुझे ये ड्यूटी दी गई कि मैं इन्हें कंपोज करूं। तो मैं आपको तो एक एक पंक्ति सुनाता हूँ नेशनल सॉन्ग की। साहिल धान भी लिखते हैं, वतन की आबरू खतरे में है, होशियार हो जाओ। वतन की आबरू खतरे में है, होशियार हो जाओ। हमारे इम्तहान का वक्त है, तैयार हो जाओ। इस और रफी साहब की आवाज और बहुत बड़े बड़े अदाकारों ने इसमें हिस्सा लिया। ये डॉक्यूमेंट्री फिल्म गवर्नमेंट ऑफ इंडिया के बने। और दूसरी पोएम जानसार अख्तर साहब ने भी लिखी, एक है अपनी जमीन, एक है अपना गगन, एक है अपनी जमीन, एक है अपना गगन, एक है अपना जहां, एक है अपना वतन, एक है अपना जहां, एक है अपना वतन। अपने दस अपने सभी सुख एक हैं, अपने सभी दुख एक हैं, अपने सभी सुख एक हैं, अपने सभी गम एक है। मैं वो अल्फाज में गलती कर गया, माफी चाहता हूँ। अपने सभी सुख एक हैं, अपने सभी गम एक हैं, आवाज तो हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं। धन्यवाद। अरे माशाल्लाह बहुत अच्छा अच्छा काम हम करते हैं। आपके स्टेज में ज्यादा आ जा नहीं सकते, लेकिन पढ़ते रहते हैं, माशाल्लाह बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारे महाराज। उनके लिए बहुत अल्लाह ईश्वर वाहेगुरु की, इनको इसी तरह ये भारत को, महाराष्ट्र को पूछे और भी बहुत। मला बहुत बहुत धन्यवाद खय्यामजी। याही वयात अत्यंत खणखणीत आजचे उत्सवमूर्ती ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आहोत, ते ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित हृदयराजजी मंगेशकर यांना। धन्यवाद माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरतील सर्व माननीय आणि खास कर मुख्यमंत्री चे मनपूर आभार मानतो, ते या माझ्या समारंभाला आले। मला माहिती किती किती कामात असतात, तरी ते मंगेशकर या आडनावासाठी, आमच्या कुटुंबासाठी वेळात वेळी कुठं आले, मी त्यांचे मनपूर आभार मानतो।
आणि माझ्या उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत एक एक माणूस जो बसलेला आहे तो फार मोठ्या आपल्या कामातला मोठा माणूस आहे. त्यांच्या मध्ये बसताना मला खरोखरच जाज वाटते आणि या सगळ्या लोकांपेक्षा फार लहान माणूस आहे. पण वडिलांची कृपा, दिदीची कृपा, आपल्या सर्वांचं प्रेम याच्यामध्ये इथं बसू शकलो मी. आज माझ्या नावाचा पुरस्कार पंडितजींना दिला. पंडितजी म्हणजे खय्यामजी. तर तो त्याचा सत्कार नाही, तो माझा सत्कार असं मला वाटतं. कारण मी त्यांना माझ्या लहानपणापासून अतिशय त्यांचा गाण्याचा चाहत आहे. त्यांचं प्रत्येक गाणं मला पाठ आहे आणि अनेक वेळा मी ती गाणी ऐकलेली आहेत. माझी बरोबर इच्छा होती की ह्या व्यासपीठावरती मला 80 वर्ष पूर्ण झाल्याचं खय्यामजींना ह्या हा पुरस्कार मिळावा. आणि तसा मी आग्रह केला होता हृदय शारकचे अविनाश प्रवळकर यांना. त्यांनी आज तो माझा आग्रह हट्ट पुरवला आणि खय्यामजी ह्या वयामध्ये इथं आले, त्याने मला आशीर्वाद दिला. मी काय सांगू, या कार्यक्रमाचं नावच असे कुणी बाळा असा जागसी कार्यवाया. नी जर आहे नी जर शिवराया ही कविता आहे गोविंदांची. तर कुणी बाळ म्हणजे मी, माझं नाव बाळ आहे. तर सगळेजण कौतुक करतात बाळा म्हटल्यानंतर, कौतुक होतच माणसाचं. तसं खय्यामजीने माझं कौतुक केलं की त्याचं भरपूर आभार मानतो. बघे त्याने जे जे माझ्या चांगलं बोललं ते खरं करण्याचा मी प्रयत्न करेन की हो ते खरं. पण हा त्यांचा मोठेपणा की त्याने माझ्या इतके चांगले उद्गार काढले. बघे ते फार मोठे स्वतः. आणि या रंगमंचावर असलेले प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात एक दिग्गज व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये मला बसायला भाग्य मिळालं आणि हे भाग्य अविनाश प्रवळकर यांच्या हृदय शाळेच्या संस्थेकडून मला मिळालं. म्हणून मी त्यांचे आणि आपल्या सर्वांचे आणि रंगमंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचे भरपूर आभार मानतो. धन्यवाद. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय पंडितजी पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, ज्यांचा सत्कार आपण आज पुरस्कार देऊन केला, ते आपल्या सर्वांचे अतिशय लाडके असलेले खय्यामजी, त्यांच्या सौभाग्यवती मंचावर उपस्थित पंडित शंकर अभ्यंकरजी, नादो महानोरजी, पंडित सत्यशील देशपांडेजी, जब्बार पटेलजी, माझे सहकारी पराग अळवणी, श्री अविनाश प्रभावळकर, श्री जयंत म्हैसकर, श्रेयस गावकर या ठिकाणी उपस्थित संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतका वजनदार मंच यापूर्वी मी कधीच बघितला नव्हता. यापूर्वी मंच वजनदार व्हायचे ते माझ्यामुळे आणि आदिनाथमुळे. पण कर्तृत्वानं इतका वजनदार मंच आणि त्याच्यावर बसताना मला अक्षरशः अवघडल्यासारखं वाटत होतं. आपण अनेक वेळा इंग्रजीमध्ये असं म्हणतो म्हणजे मराठीत त्याला कदाचित अधिक चांगलं एखादा शब्द असेल पण मला एकदम आठवला नाही, लिव्हिंग लेजंड्स. अशा प्रकारच्या लिव्हिंग लेजंड्स या ठिकाणी बसायला मिळालं हे मी माझ्याकरता माझं भाग्य समजतो. आणि यांच्यासमोर नेमकं काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न असताना तो माझा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम निवेदकांनी केलं. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिला कार्यक्रम लवकर संपवा म्हणून एकच भाषण ठेवलं आहे,
आणि ते अगदी छोटस. पण आज या निमित्ताने बाळासाहेबांचं अतिशय मनपूर्वक अभिष्ट चिंतन मी करतो. खर तर बाळासाहेब असतील किंवा हे मंगेशकर कुटुंबीय असेल, कुटुंब असेल, एक या देशाला आणि जगाला मिळालेली अलौकिक अशा प्रकारची देणगी आहे. आपण असं म्हणतो की व्यक्तींचा आलेख चढता असतो उतरता असतो, पण यांचा आलेख हा नेहमी वरच राहिला आणि लोकांच्या मनामध्ये नेहमी सर्वोच्च स्थान हे सातत्याने यांनी टिकवलंय. आणि बाळासाहेबांनी तर मला असं वाटतं की असा कुठलाही गीतांचा प्रकार नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळत नाही. भावगीत असेल, लोकगीत असेल, जेवढ्या प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, त्या प्रत्येक प्रकारामध्ये आपला ठसा हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी नेहमीच उमटवला. आणि विशेषतः सावरकरांवर तर अतिशय मनापासून प्रेम करणार आहे. कुटुंब देशभक्ती असेल, राष्ट्रभक्ती असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांनी त्यानिमित्ताने सावरकरांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या. आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार खय्याम यांच्यासारख्या एका ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकाला या ठिकाणी मिळाला, म्हणजे असं जर मी म्हटलं की हिमालयाच्या नावानं हिमालयाला पुरस्कार दिला, सागराच्या नावानं सागराला पुरस्कार दिला, तर एक खोटं ठरणार नाही. खय्याम यांचं नाव इतके वर्ष मी ऐकत होतो, पण त्यांच्या बाजूला बसायची संधी कधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आणि आज आपण ज्यावेळेस आपल्या चित्रपटसृष्टीचा, आपल्या संगीताचा इतिहास ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस काही नावं अशी आहेत की जी अजरामर आहेत, आणि त्यातलं एक नाव खय्याम यांचं आहे. आणि असे व्यक्ती खरं म्हणजे मग अशी सांगितलं खरं आहे, 92 वर्षाचं त्यांचं वय आहे, पण आपण असं म्हणू शकतो की ही इज नॉट 92 इयर्स ओल्ड, ही इज 92 इयर्स यंग. आणि त्यांचं एक एक म्हणजे मगाशी उमर खय्यामचं गाणं त्यांचं ज्यावेळेस आपण सत्कार केला त्यावेळेस सुरू होतं कभी कभी, असं अनेक आपण त्यांची जी गाणी आहेत त्यातला जो गोडवा आहे त्यातला एक संगीतातलं वेगळेपण आहे, जी म्हणजे माझ्यासारख्या तर कारण काय आहे की काही लोक तज्ज्ञ असतात त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या त्या संदर्भात सांगू शकतात. मी तज्ज्ञ नाही, पण मी चांगला श्रोता आहे, मला गाणं ऐकायला आवडतं. आणि मी एवढं सांगू शकतो की ही जी मंडळी आहेत यांच्या गाण्यातनं आपल्याला स्वर्गात असल्याचा आनंद मिळतो. आणि म्हणून अशा व्यक्तीचा सत्कार करण्याची संधी मिळणं ही देखील एक अत्यंत मोठा हा योग आहे. आणि म्हणून मी हृदय शाळेचं मनपूर्वक आभार मानतो की या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, माझ्याऐवजी दुसऱ्याला बोलवलं असतं तर ही संधी मला मिळाली नसती, त्यामुळे खरोखर मनपूर्वक आभार मानतो. आणि ईश्वराला एकच प्रार्थना करतो की खय्याम साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील यांची ज्यावेळेस आपण 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस देखील त्यांचा असाच सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळावी आणि त्यात आपल्या सगळ्यांना उपस्थित राहता यावं अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या निमित्ताने देतो. आणि माझं छोटंसं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद.